नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, घरकुल अनुदान योजना या महत्त्वपूर्ण योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो जे काही मागासवर्गीय व अपंग व्यक्ती असणार आहे अशा व्यक्तींना स्वतःचं घर नसल्यामुळे त्यांना महाराष्ट्र सरकार आता त्यांना स्वतःचं घर खरेदी करण्यासाठी जवळपास 1,20,000 रुपयापर्यंत आर्थिक अनुदान इथे देणार आहे. तसेच अशा व्यक्तींना घर बांधण्यासाठी जमीन पण इथे महाराष्ट्र सरकार देणार आहे, ते पण अगदी 100% अनुदानावर. तसेच घर बांधण्यासाठी जवळपास 1,20,000 रुपयापर्यंत आर्थिक अनुदान, 100% अनुदान या योजनेअंतर्गत देत आहे. तर नक्की मित्रांनो अशा व्यक्तींना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, घरकुल अनुदान योजना ही महत्त्वाची असणार आहे. तर याचबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमकं या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करू शकता, फॉर्म कशावर फिलअप करू शकता, पात्रता, कागदपत्रे अशा प्रकारची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वात अगोदर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनेची थोडीफार माहिती जाणून घेऊया. मित्रांनो यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ही समाज कल्याण विभागामार्फत भटक्या विमुक्त जमातींच्या लोकांसाठी महाराष्ट्र शासनाद्वारे राबविली जाते. या योजनेचा उद्देश भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांना, तसेच अपंगांना, विधवा स्त्रिया, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे जीवनमान उंचावे आणि त्यांना आर्थिक स्थिरता प्राप्त होऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महत्त्वाची योजना इथे राबविली जाते. या संपूर्ण गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल अनुदान योजना सुरू केलेली आहे. तर या योजनेचा काय उद्देश दिलेला आहे तर काय आहे, तर मित्रांनो ही योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविली जात असून या योजनेचा उद्देश हा भटक्या आणि विमुक्त जमातीच्या लोकांचे जीवनमान उंचावणे, भटक्या विमुक्त जमातीचा विकास करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून मुख्य प्रवाहात आणणे असा आहे. बऱ्याचदा अशा प्रकारच्या योजना या शासनाद्वारे राबविल्या जातात, परंतु त्या ज्या सामाजिक घटकांसाठी राबविल्या जातात त्यांच्यामार्फत पोहोचत नाही आणि त्यामुळे समाजातील काही घटक यासारख्या चांगल्या योजनांपासून आणि अशा योजनांपासून, लाभापासून वंचित राहतात. तर अशा प्रकारे या योजनेचा मुख्य उद्देश इथे दिलेला आहे. नंतर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभासाठी काय महत्त्वाचे अपडेट इथे दिलेले आहे, तर ही मुख्यतः ग्रामीण भागासाठी राबविली गेलेली महत्त्वाची योजना. या योजनेसाठी काही प्रमाणात किंवा सर्व प्रमाणात रमाई आवास योजनेचे निकष लागू होत असून त्यासाठी तुम्ही खालील निकषे पूर्णपणे पाहू शकता. तर निकष कशाप्रकारे आहे, जर लाभार्थ्याची जमीन ही शासनाने किंवा समकक्ष प्राधिकाऱ्याने उपलब्ध करून दिली असल्यास त्या लाभार्थ्यास रमाई आवास योजनेच्या निकषाप्रमाणे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचा लाभ इथे घेता येईल. या योजनेसाठी दुसरा निकष म्हणजे की जर जमीन ही लाभार्थ्यांनी स्वतःची असेल तर त्याला वरील निकषाप्रमाणे त्या जागेवर घर बांधून देण्यात येईल आणि घराचा आराखडा हा रमाई आवास योजनेप्रमाणे राहणार आहे. तर मित्रांनो या योजनेमध्ये असं म्हटलं आहे, जर मित्रांनो तुम्हाला घर बांधायचं पण तुमच्याकडे जमीन जर नसेल तर महाराष्ट्र सरकार या योजनेअंतर्गत जमीन तुम्हाला उपलब्ध करून देईल, तसेच घर बांधण्यासाठी आर्थिक अनुदान पण इथे देईल. परंतु मित्रांनो जर तुमच्याकडे जमीन आहे पण घर बांधण्यासाठी पुरेसा पैसा नाही तर अशामध्ये पण महाराष्ट्र सरकार या योजनेअंतर्गत मदत करेल. यामध्ये 1,20,000 रुपयापर्यंत आर्थिक अनुदान या योजनेअंतर्गत तुम्हाला घर बांधण्यासाठी ते देणार आहे. नंतर मित्रांनो मुक्त वसाहत योजनेच्या लाभाचे स्वरूप अशा प्रकारे आहेत. या योजनेसाठी पात्र झालेले जे काही भटके आणि विमुक्त जातींचे कुटुंब आहेत अशा लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 गुंठे जमीन व यावर 269 चौरस फुटाचे घर बांधून दिले जाते आणि शिल्लक राहिलेल्या जमिनीवर लाभार्थी कुटुंबांसाठी शासनाद्वारे स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. तर या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार 5 गुंठे जमीन पण सुद्धा या योजनेअंतर्गत दिली जाते त्यांना त्यांचा स्वतःचा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी. ही एक माहिती नक्की त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. यानंतर लाभार्थी पात्र झाल्यानंतरच्या शर्ती कोणत्या, जर तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र झाला तर यासाठी काही शर्ती दिलेल्या आहेत. तर शर्ती कोणत्या, लाभार्थ्याने त्याला भेटलेला भूखंड हा कोणत्याही हस्तांतरित करता येणार नाही, म्हणजे जी काही जमीन भेटणार आहे ती त्यांना विकता येत नाही. लाभार्थ्याने त्याला भेटलेला भूखंड कुणालाही विकता येत नाही. लाभार्थ्याने त्याला भेटलेला भूखंड कुणालाही भाडेतत्त्वावर सुद्धा देता येत नाही. या योजनेसाठी दरवर्षी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रत्येकी 3 गावे निवडून त्या गावातील लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जातो. ही एक माहिती नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे. तर या योजनेचा लाभ कोणाला मिळेल, तर मित्रांनो जे लोक गावोगावी जाऊन भटकंती करतात त्यांना या योजनेचा लाभ इथे दिला जातो. महिला, अपंग, पूरग्रस्त क्षेत्र, विधवा स्त्रिया, जे काही व्यक्ती BPL रेशन कार्ड खाली आहेत, बिलो पोवर्टी लाईनमध्ये आहेत अशा व्यक्तींना पण या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. सिंपलमध्ये म्हणायला गेलं तर ज्यांना स्वतःचं घर नाही अशा व्यक्तींना या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जातो.
यशवंतरावच्या वन घरकुल योजनेच्या अटी काय? तर मित्रांनो, 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे सर्व कुटुंब या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. या योजनेचा लाभ ज्याला मिळवायचा आहे त्याच्याकडे स्वतःचे घर नसले पाहिजे. लाभ घेणारा हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. या योजनेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदाराने याआधी राज्यातील कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ इथे घेतलेला नसावा. अर्जदार यांच्याकडे स्वतःच्या मालकीचा कुठलीही जमीन किंवा भूखंड नसावा. या योजनेसाठी कुटुंबातील कुणाही एकाच सदस्याला या योजनेअंतर्गत लाभ इथे दिला जातो. म्हणजेच या योजनेअंतर्गत कुटुंबातील कोणत्याही एकालाच लाभ इथे दिला जातो. अर्जदार हा किमान 6 महिने एकाच ठिकाणी वास्तव्याला असला पाहिजे. ही योजना फक्त ग्रामीण भागातीलच व्यक्तींसाठी लागू असणार आहे. अशा प्रकारे पात्रता इथे दिलेली आहे. या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे करू शकता. यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी काही आवश्यक कागदपत्रं लागतात. तर यामध्ये जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, भूमिहीन असल्याचे प्रमाणपत्र जे की तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतमध्ये भेटून जाईल नंतर डोमासेल म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र आणि 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर शपथपत्र. अशा प्रकारे तुम्हाला इथे 4 ते 5 डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. हे जो काही 100 रुपयाचा बाउंड असणार आहे त्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तुम्ही या योजनेअंतर्गत किंवा अदर कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ तुम्ही घेतलेला नाही त्याचा हा बॉर्ड असणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट आहेत. हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करून लाभ मिळवू शकता. यानंतर आता तुम्हा सर्वांना क्वेश्चन पडला असेल की नेमकं भाई या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कशाप्रकारे करायचा आहे. तर मित्रांनो, अर्ज प्रोसेस खूप सोपी पद्धत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळचा जे काही समाज कल्याण विभाग असेल, समाज कल्याण कार्यालय असेल, तिथे जाऊन यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनेचा ऑफलाईन पद्धतीने अर्ज मिळवायचा आहे. तो अर्ज कशाप्रकारे असतो त्याची पण संपूर्ण मी तुम्हाला माहिती सांगतो. इथे मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म असतो. यामध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती फिलअप करावी लागते आणि तुमचं जे काही जवळचं समाज कल्याण कार्यालय असेल तिथे जाऊन जे काय रिक्वायर्ड डॉक्युमेंट दिलेले आहे ते संपूर्ण अटॅच करून तुमच्या संबंधित अधिकाऱ्याकडे हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे. यामध्ये मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करत असताना जर तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. तर मित्रांनो पाहायला गेलं तर अशा प्रकारे महत्त्वाची योजना होती. नक्की मित्रांनो जे काही गरजू व्यक्ती असणारे अशा व्यक्तींना ही महत्त्वाची योजना महत्त्वाची ठरेल. अशा व्यक्तींना ही महत्त्वाची योजनेबद्दल नक्की माहिती कळवा जेणेकरून त्यांना पण या योजनेअंतर्गत फायदा येईल. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.